ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उद्या रेड अलर्ट घोषित केलाय। चांगल्या प्रकारे पाऊस पडल्याने धरण क्षेत्रात पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। सूर्य प्रकल्पाच्या धामणी धरण हे 62% भरल्याची माहिती समोर येते आहे, तर धामणी धरण हे जुलै महिन्यातच 62% भरल्याची माहिती आहे। मागील काही दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम धामणी धरण 62% भरलेलं आहे। पण इथं आज ऑरेंज अलर्ट आहे पालघर जिल्ह्याला, तर उद्या रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी रुपेश पाटील यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार असा पाऊस जो आहे तो कोसळत आहे। हवामान विभागाकडून 2 दिवस जे आहे तो मुसळधार असा पाऊस दिलेला आहे। आज ऑरेंज अलर्ट तर उद्या रेड अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे नदी नाले जे आहेत त्या ओसंडून वाहत आहेत। मी सध्या वैतरणा नदीच्या किनाऱ्यावर, आपण बघू शकतो की वैतरणा नदी जी आहे ती ओसंडून वाहत आहे। एकूणच सूर्य प्रकल्पाचं जे धामणी धरण आहे त्या धामणी धरणामध्ये ही बऱ्या प्रकारे पाऊस जो आहे तो कोसळलेला आहे। एकूणच सूर्य प्रकल्पाचे धामणी धरण आहे ते 62% भरलेलं आहे, त्यामुळे सूर्य असेल, वैतरणा असेल किंवा पिंजाळ नदी असेल ही ओसंडून वाहत आहे। एकूणच नदीकडची जी गावं आहेत त्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तर असाच पाऊस पडत राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन जे आहे ते एकंदरीत विस्कळीत होण्यास वेळ लागणार नाही। तर दुसऱ्या बाजूला पालघर जिल्ह्यामध्ये भात रोपणी जी आहे ती भात रोपणीला सुरुवात झालेली आहे, मात्र काही प्रमाणात त्या भात रोपण्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये उद्या रेड अलर्ट असल्यामुळे NDRF तुकडी जी आहे ती विरार येथे दाखल झालेली आहे। मात्र एकूणच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्हा प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। रुपेश पाटील, SAM TV, पालघर। तर या ठिकाणी सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे धामणी धरण हे 62% भरलंय, तर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर उद्या रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय, त्यामुळे आज तर मुसळधार पाऊस पडतोच आहे, पण उद्याही अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।